उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज खेड विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा आहे आणि या दौऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने पाहतो की आज जो शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्या शेतकरी त्या फ्लेक्सवरती चक्क येथील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी फ्लॅक्सवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत हा फोटो या फ्लॅक्सवरती पाहिल्यानंतर खरं तर चर्चेचा विषय ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दुपारी ज्या पद्धतीने चाकण येथे सभा झाली त्या सभेतसुद्धा नुकतेच खासदारकीची निवडणूक लढवलेले शिवाजी आढळराव पाटील यांनीसुद्धा पाठ फिरवलेली पाहायला मिळते. आणि त्यासोबत आता दुसरीकडे म्हणजे कडूसला जी शेतकरी मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यामध्ये चक्क खासदार अमोल कोल्हे यांचा फ्लेक्सवरती फोटो पाहायला मिळतो. त्यामुळे सध्या खेड तालुक्यामध्ये एक चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल की जी फ्लेक्सबाजी लावण्यात करण्यात आलेली आहे त्यामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचाही फोटो या ठिकाणी दिसून येत नाही आहे आणि त्याचसोबत महायुतीच्या अनेक नेत्यांचे फोटोसुद्धा या ठिकाणी लावलेले नाही आहे. मात्र अमोल कोल्हे यांचाच फोटो का असाही सध्या चर्चेचा विषय ठरलेला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मात्र एकंदरीत आज जो शेतकरी मेळावा आहे त्यामध्ये शिवाजी आढळराव पाटील यांची दांडी आणि अमोल कोल्हे यांचा फोटो यामुळे खेड तालुक्यामध्ये हे दोन्ही विषय चर्चेचे पाहायला मिळतात. त्यावरून सुशांत राऊत स्वामी सुनील जगळे टीव्ही 9 मराठी खेड पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.